नमस्कार, मी हेमाली मोहिते. सुखवार्ता या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. पत्रकारिता ही नेहमी वाईटावर प्रहार करणारी, अर्थात ते आमचं कामही आहे. पण म्हणून जगात सगळंच नकारात्मक घडतंय असं मुळीच नाही. वाईटावर प्रहार करताना जे चांगलं आहे ते तुमच्यासमोर आणणंही तेवढंच अपेक्षित आहे. बातम्यांमध्ये खून, मारामाऱ्या, अत्याचार हे सगळं पाहून निराश व्हायला होतं. हे आमच्याकडे अनेक जण बोलूनही दाखवतात. पण आजही जगात चांगुलपणा आहे. त्या चांगुलपणाच्याच जोरावर जग टिकून आहे. विध्वंसाच्या कोलाहलात अनेक विधायक कामंही घडत आहेत. अनेक व्यक्ती, अनेक संस्था अत्यंत ताकदीनं दीपस्तंभ म्हणून उभ्या राहत आहेत. ही सगळी प्रकाशाची बेटं तुमच्यासमोर आणायलाच हवीत, कारण तिथूनच आपल्या सगळ्यांना मिळते एक नवी प्रेरणा, नवी दिशा, नवं चैतन्य आणि नवी ऊर्जा. केल्यानं होत आहे रे, आधी केलीची पाहिजे हा संत संस्कार घराघरांत, गावागावांत रुजवायचा आहे. त्यातूनच शोषित, पीडित आणि वंचितांना उभारी द्यायची आहे. झी समूह मुळातच नवं काहीतरी करण्यात अग्रेसर राहिलाय. मराठीतील 24 तास बातम्या देणारी पहिली वाहिनी झी 24 तास. आमच्याबरोबर तुमचा हा प्रवास यशस्वीपणे सुरू राहिलाय. आज असंच आणखी एक पाऊल पुढे टाकत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सुखवार्ता. थोडक्यात सांगायचं तर जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते वेचून तुमच्यासमोर सादर करणार आहोत. तुमच्या दिवसाचा दिवा मालवताना सकारात्मकता आणि समाधान यानं झोप यायला हवी, कारण उद्याचा दिवस साजरा करण्यासाठी ही सकारात्मकताच ऊर्जा देणार आहे. याचसाठी सुखवार्ताचं हे प्रयोजन. जगायचं कसं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा असं पाडगावकर म्हणतात. आता गाणं म्हणत जगण्यासाठी एक नवनिमित्त सापडलंय. गेल्या काही वर्षांत भारतीयांचं सरासरी आयुष्य वाढलंय असं एक अहवाल सांगतो. भारतात सगळ्यात जास्त आयुष्य कुठल्या राज्यात मिळतं, जगभरात सर्वाधिक आयुष्य कुठल्या देशातल्या नागरिकांना लाभतं, पाहूया सुखवार्ताचा हा विशेष रिपोर्ट. जगी धड़कन नहीं जाना, जिंदा हूं मैं तो अभी. अग्निपथ मधलं हे गाणं, त्याची आठवण होण्याचं कारण म्हणजे खरंच बाकी थोडीशी हे जिंदगी हे सांगणारा एक अहवालच प्रसिद्ध झालाय. भारतीयांच्या आयुष्याची दोरी आणखी मजबूत असल्याचा अहवाल नुकताच लॅन्सेटनं प्रकाशित केलाय. 1990 साली भारतीय माणसाचं आयुष्य सरासरी 58 वर्षांचं होतं. ते आता गेल्या 30 वर्षात वाढलंय आणि 65 आसपास गेलंय. महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 59 वरून महिलांचं आयुष्य 70 पर्यंत पोहोचलंय, तर पुरुषांचं आयुष्य 58 वरून 66 झालंय. या आकडेवारीत केरळनं सुदृढ राज्य म्हणून पहिला नंबर कायम ठेवलाय. केरळमध्ये सर्वसामान्य माणसाचं आयुष्य 73 इतकं आहे, मात्र उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमध्ये महिलांच्या आयुष्याची बेरीज 66 पर्यंत जाऊन थांबतीये. केरळमधल्या महिला मात्र 78 वर्षापर्यंत जगू शकतात. उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड ही सगळ्यात जास्त आजारांची ओझी वाहणारी राज्य आहेत, तर गोवा आणि केरळमध्ये सगळ्यात कमी रोग आहेत. भारतीयांचं आयुष्य गेल्या 10 वर्षात 7 वर्षांनी वाढलं असलं तरी चीन आणि श्रीलंकेपेक्षा आपण अजूनही मागेच आहोत. पंजाब आणि तामिळनाडूमध्ये डायबिटीसचं प्रमाण जास्त आहे, तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशामध्ये दूषित पाणी, अस्वच्छता या सगळ्यामुळे संसर्गानं होणाऱ्या रोगांचं साम्राज्य आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, बिहारमध्ये प्रदूषण जास्त आहे. पंतप्रधान मोदींचं महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियान चांगलं आहे, पण त्यात म्हणावं तसं यश आलेलं नाही असं लॅन्सेटचा अहवाल सांगतो. भारतात राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट राज्य कुठलं, तर त्याचं उत्तर आहे केरळ. स्वतः देव जिथे राहतो तो हा प्रदेश असं त्याचं वर्णन केलं जातं. केरळमध्ये राहणारा माणूस जास्त का जगतो त्याची काही विशिष्ट कारणं आहेत. मुबलक पाणी आणि हिरवाईनं नटलेला हा भूभाग आहे. साहजिकच प्रदूषणाला इथे थारा नाही. स्वच्छता आणि नीटनेटकेपणावर या राज्याची श्रद्धा आहे. केरळमध्ये 2700 सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपचार केले जातात. नवी पिढी सुदृढ व्हावी यासाठी गर्भवती महिला आणि नवमातांसाठी सरकारचा खास कार्यक्रम आहे. माता मृत्यूचं प्रमाण या राज्यात नगण्य आहे. लहान मुलांना जंक फूडपासून दूर ठेवण्यासाठी जंक फूडवर
फॅट टॅक्स आकारणारं केरळ हे एकमेव राज्य आहे. वृद्धावस्थेतल्या आजारपणाची काळजी इथल्या रुग्णालयात नेटानं घेतली जाते. आरोग्यासाठी योग्य सुविधा आणि दुर्गम भागातही उत्तम रस्ते, यामुळे केरळमध्ये जगणं सोपं आणि सुंदर आहे. भारतात आता सर्वसामान्य माणसाचं आयुष्य सरासरी 65 असलं तरी जगभरातला हा आकडा 80 पुढे आहे. जगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वाधिक आयुष्य जपानी माणसांना लाभतं. जपानी माणसाचं वय सरासरी 84 इतकं आहे. दीर्घायुषी होण्याची ही कला जपान्यांनी डाएटमधून अर्थात आहारातून साध्य केली आहे. लो कॅलरी डाएट आणि भाज्या आणि फळांच्या सेवनावर जपानी लोकांचा भर आहे. जपानमधलं ओकिनावा शहर हे शतायुषी लोकांचं शहर म्हणून ओळखलं जातं. 100 वर्षांवरचे अनेक तरुण या शहरात राहतात. दीर्घायुष्यासाठी दुसरा क्रमांक लागतो तो हाँगकाँगचा. तिथेही सरासरी वय 84 आसपास आहे. हाँगकाँग मार्शल आर्ट्स आणि शारीरिक व्यायामावर भर देतं. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पेनमध्ये सरासरी आयुष्यमान 83 इतकं आहे. कुटुंब आणि समाजाला धरून राहणारा हा देश थोडासा पुणेरी आहे. जास्त जगायचं असेल तर दुपारची वामकुक्षी हवीच यावर स्पेनची पुण्या इतकीच नितांत श्रद्धा आहे. पृथ्वीवरचा स्वर्ग असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या स्वित्झर्लंडचा 4th नंबर आहे. इथलं आयुष्यमान सरासरी 82 इतकं आहे. आरोग्याच्या सुविधा आणि आरोग्याविषयीची जागरूकता यामध्ये स्विस लोकांच्या दीर्घायुष्याचं गमक आहे. तर कालव्यांचा देश असलेला इटलीही सर्वाधिक आयुष्य असलेल्या 5 देशांमध्ये आहे. ऑलिव्ह ऑइलचा जास्त वापर करणारे इथले लोक आहाराबद्दल जागरूक आहेत. पिझ्झा आणि पास्ता याच देशानं जगाला दिला. पण पिझ्झा आणि पास्ता कितपत खावा याचं योग्य प्रमाण इटलीला माहिती आहे. विशेष म्हणजे म्हातारं झालं तरी व्यायाम हा केलाच पाहिजे हा जवळपास इथला नियमच आहे. सर्वोत्तम जगण्यासाठीची ही काही ठिकाणं, अर्थात भारताला या पंक्तीत बसण्यासाठी बराच वेळ लागेल. पण निदान थोडं तरी आयुष्य वाढलंय हेही नसे थोडके. तेव्हा भरभरून जगा. या जन्मावर आणि जगण्यावर प्रेम करत जगा, आनंदात जगा. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. घराच्या खिडकीतून दिसणारं आकाश छोटं असलं तरी गरुड भरारीचं वेड रक्तात लागतं. सुखवार्तामध्ये आज अशी एक गोष्ट मुंबईतल्या मेरीची. एका छोट्याशा झोपडीत राहणाऱ्या मेरीची स्वप्न ही अशीच मोठी आहेत आणि त्याच दृष्टीनं तिची सध्या तयारीही सुरू आहे. दन दनादन गोल करणारी ही मेरी राहते मुंबईत किंग सर्कल मधल्या छोट्याशा झोपडीत. फुटबॉलची गोलपोस्ट 12x6 मेरीचं घरही जेमतेम तेवढंच असावं. पण याच घरात घडतीये फुटबॉलच्या मैदानात भल्या भल्यांची भंबेरी उडवणारी मेरी. लहान मुलांमधल्या फुटबॉलच्या किकला वाव मिळावा यासाठी केंद्र सरकारनं मिशन 11 हाती घेतलं. त्यामध्ये प्रत्येक राज्यातल्या 11 मुलांची निवड करण्यात आली. मेरीची त्यात निवड झालीय. गेल्या 5 वर्षांपासून मेरी फुटबॉल खेळते. पण तिच्या या फुटबॉल खेळाला नेमकी दिशा मिळाली ती अस्ट्रेन गुम युनायटेड नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेमुळे. ही संस्था गरजू मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देते. गेल्या काही वर्षात अनेक आंतरशालेय आंतरराज्यीय स्पर्धांमध्ये मेरीनं तिची चमक दाखवली आहे. त्यामुळेच तिची निवड केंद्र सरकारनं केली. एवढंच नाही तर त्यानिमित्तानं पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेरीचा सत्कारही झाला. दो साल से हम लोग जो एनजीओ है एनस्ट्रेंगन यूनाइटेड वहाँ पे सब स्पोर्ट्स है, कराटे, फुटबॉल, हॉकी, बॉक्सिंग, तो सब हम लोग खेलते हैं जो भी है स्पोर्ट्स. लेकिन मुझे सबसे ज्यादा इंटरेस्ट 2 साल से आ रहा है फुटबॉल में क्योंकि मुझे बहुत पसंद है वो. आपका सबसे फेवरेट प्लेयर कौन सा है? सुनील छेत्री. आप कौन से स्कूल में पढ़ते हैं? धारावी छत्रपति शिवाजी विद्यालय. तो आप अपनी पढ़ाई और सब मैनेज कर सकते हैं? आप कौन से स्टैंडर्ड में? 10th स्टैंडर्ड में. मेरीचा फुटबॉलचा खेळ अत्यंत तंत्रशुद्ध आहे. तसंच मुलांशी फुटबॉल खेळतानाही केवळ मुलगी आहे म्हणून मेरी अजिबातच कमी पडत नाही. मेरी भविष्यात फुटबॉलची नवी आशा आहे असं तिच्या प्रशिक्षकांचं म्हणणं आहे. मेरी का फुटबॉल गेम वो बहुत अच्छी प्लेयर है, जल्दी पिकअप करती है जो भी सिखाते हैं, मतलब ज्यादा टाइम नहीं लगता है और बहुत डिसिप्लिन्ड है और उसको बहुत ही इंटरेस्ट है. जब भी मतलब प्रैक्टिस नहीं भी रखो तो वो खुद सबको बुलाएगी, दूसरे बच्चों को, और फिर फोन करके बोले नहीं प्रैक्टिस रखो, आओ आओ. तो उसको बहुत इंटरेस्ट है, उसको सीखना है, आगे बढ़ना है
उसको मालूम, मतलब उसको पता चल गया कि वो जो मीडियम है अगर वहाँ से वो फुटबॉल सिलेक्ट करती है और आगे बढ़ेगी तो वो अपने माँ बाप को भी वहाँ से निकाल के एक अच्छा लाइफ दे सकती है। तो बहुत हार्ड वर्किंग है, पढ़ाई में भी अच्छी है और स्पोर्ट्स में भी अच्छी है। मेरीची झोपडी तिच्या परिस्थितीबद्दल सांगायला पुरेशी आहे। मेरीचे वडील प्रकाश नायडू सफाई कामगार आहेत, कमाई अर्थातच तुटपुंजी। या झोपडीत मेरी तिचे आई वडील आणि दोन बहिणींबरोबर राहते। विशेष म्हणजे मेरीची धाकटी बहीण उत्तम बॅडमिंटन खेळते। महत्त्वाचं म्हणजे प्रकाश नायडू त्यांच्या तीनही मुलींना या खेळासाठी प्रोत्साहन देतात। एक दिवस मुलीच आपल्याला या गरिबीतून बाहेर काढतील असा त्यांना ठाम विश्वास आहे। उसकी जो इच्छा आहे उसका हिसाब से जो कुछ खेलने का है वो खेले जी। उसका इच्छा क्या था? फुटबॉल खेलने का। डैडी मेरे को फुटबॉल खेलने का, मेरे को आगे बढ़ने का। क्या अपना हालत ऐसा, अपन आगे नहीं बढ़ सकते। लेकिन हम लोग ने यही फैसला किया कि हम लोग जैसा भी है, फुटपाथ पे, झोपड़े पे, जैसा भी है, लेकिन मेरे बच्चे लोग का जो अरमान है वो पूरा करें। अभी बोलते मेरे को इंडिया के लिए खेलना है। क्या इंडिया के लिए खेल के मेरे को अपने इंडिया के लिए जो कुछ करना है करना है। क्या इसके लिए मेरे को कोई सपोर्ट या मदद मांगता है ऐसा बोले? अभी उतना तो हाइपत अपने पास नहीं है। मुझे बहुत खुशी हो रही है क्या, मतलब एक लड़की को मतलब इतना बढ़ावा मिल रहा है और मतलब आगे भी मतलब और तरक्की करते रहे। मेरीची किंग सर्कलची झोपडी अवैध म्हणून अनेक वेळा तोडली जाते। त्यावेळी मेरी सगळ्यात आधी तिचा युनिफॉर्म आणि फुटबॉल, त्यामध्ये मिळालेले मेडल्स जपून ठेवते। पुन्हा नवं घर उभं करावं लागतं। पण या सगळ्यामध्ये मेरीचा आत्मविश्वास मात्र भक्कम आहे। त्या जोरावर तिची जोरदार किक एक दिवस हे सगळं दारिद्र्य दूर भिरकावून टाकणार आहे। भविष्यातल्या उज्ज्वल खेळासाठी मेरीला शुभेच्छा। अमित कोटेचा, झी मीडिया, मुंबई। आणि आता सुखवार्ता एका कंडक्टरच्या प्रामाणिकपणाची। पैशांचा घबाड समोर दिसत असताना त्यातल्या एकाही पैशाला स्पर्श त्यानं केला नाही। मोहाचा तो क्षण टाळणं अवघड असतं, पण त्यानं तो क्षण जिंकला, म्हणूनच या कंडक्टरचं आज कौतुक होत आहे। मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस। घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले। तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले। फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली। ज्या क्षणी हे जाणवलं त्या क्षणी पायाखालची जमीन सरकली। बॅगेत 2,00,000 रुपये होते। त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं। बसचा नंबर, मार्ग काहीच माहीत नव्हतं। बॅग गेली, पैसे गेले। आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता। मी फोन आलेला म्हणून फोनवर बोलता बोलता बॅग बाजूला ठेवलेली आणि फोनवर आलो बोलता बोलता खाली उतरलो आणि बॅग बसमध्येच राहिली। मला 5 मिनिटानंतर हे झालं की बॅग विसरलो आहे म्हणून, पण नंतर मी घाटकोपर डेपोला म्हणजे आलो की असं असं आहे की बॅग म्हणून हरवली। मी माझ्याकडे लक्षात बस नंबर नाही, पण ते बोलले की तिकीट लागेल, तर मी तिकीट घेतलेलं काढलेलं तिकीट फाडलं म्हणून परत तिथे गेलो पंतनगरला ते तिकीट शोधायला। दुसरीकडे 305 नंबरच्या बसचा पुढचा प्रवास सुरू होता। बसचे कंडक्टर होते गोकुळ राठोड। त्यांना एका सीटवर राहिलेली बॅग मिळाली। बॅगेतले 2,00,000 रुपये सुद्धा मिळाले। मोह निर्माण होण्याचा हाच तो क्षण आणि हीच ती वेळ, पण तो मोह नाकारून गोकुळ यांनी ती बॅग रितसर आगारात जमा केली। बॅगेतल्या कागदपत्रांवरून केशव शिरसाट यांचा नंबर मिळाला। लक्ष्मीनगरच्या सिग्नलला बस राईट मारत असताना डेपोकडे जात, स्टेशनवरनं डेपोकडे येत असताना पॅसेंजरने निदर्शनास आणून दिले की मास्तर बसमध्ये बॅग विसरलेली आहे कोणीतरी। मग त्याच्यानंतर मी
ती घेऊन डेपोमध्ये जमा केली. ते आपले पैसे नसल्यामुळे ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी असतील त्यांचे, त्याच्यामुळे मला काही घरी घेऊन जायचा विचार नव्हता आणि केलाही नाही. केशव शिरसाट यांचा फोन वाजला. घाटकोपर बस आगारातून आलेला तो फोन होता बॅग सापडल्याचा. मग पुढचं सगळं सोपं आणि सुरळीत झालं. शिरसाट आगारात पोहोचले, बॅग मिळाली, 2 लाख रुपये सुद्धा मिळाले. गोकुळ राठोडच्या प्रामाणिकपणाची दखल घेत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळही घाटकोपर आगारात पोहोचले. त्यांच्या हस्ते गोकुळचा सत्कार झाला. बेस्टचे कर्मचारी हे प्रामाणिक आहेत, बेस्टवरती नितांत प्रेम करणारे आहेत आणि प्रवाशांना कुठलीही गैरसोय होता कामा नये, बेस्ट ही सुरक्षित बेस्ट म्हणून आत्तापर्यंत नावाजलेली आहे, गणली जाते आणि अशीच परंपरा या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चालू ठेवलेली आहे. त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माणूस पैशानं नाही विश्वासानं मोठा होतो यावर गोकुळ यांचा प्रचंड विश्वास. त्यामुळेच 2 लाखांमधला 1 नया पैसाही इकडचा तिकडे झाला नाही. आता शिरसाटांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. बहिणीच्या लग्नाचे सनई चौघडे वाजायला लागलेत. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा sukhvarta@gmail.com. सुखवार्तामध्ये आज इथंच थांबतोय, पण जाता जाता ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणासाठी केलेली प्रार्थना अर्थात पसायदान ऐकूया अमृता कुलकर्णी यांच्याकडून. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिधी लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी तेथ म्हणे श्री विश्वेशरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया